पहिल्या थरच्या प्रेमान साला, पहिल्या थरच्या प्रेमान साला, कालीच केलं बात, कालीच केलं बात। हे पोलिसा जुग तू पातली गेला, भावऱ्याचा लागलाय ना। हे पोलिसा जुग तू पातली गेला, भावऱ्याचा लागलाय ना। हे पोलिसा जुग तू पातली गेला, भावऱ्याचा लागलाय ना। हे पोलिसा जुग तू पातली गेला, भावऱ्याचा लागलाय ना। ओ गोदाडाया सिद्धू झाडी मंडळी, आमच्या या भूबाई पूच्या कोलीवाड्यात आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो। थंडरफूट भूबाई पू टोल फ्री कॉमेडी पावर बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच बोल। तर स्वप्नील सर, आजचा भाग विशेष आहे मॅम, कारण बऱ्याच वेळेला असं व्हायचं की ह्या स्किटमध्ये तो घुसतोय, त्या स्किटमध्ये तो घुसतोय, सगळं अनधिकृत होतं। आम्ही सगळं अधिकृत करायचं ठरवलंय, म्हणजेच मल्टी स्टारर आजचा एपिसोड असणार आहे। कुठल्याही स्किटमध्ये किती जण असतील मी नाही सांगू शकत तुम्हाला, पण ही असणार आहे प्रेक्षकांच्यासाठी एक गिफ्ट। तेव्हा सगळ्यांना जोरदार टाळ्यांनी आपण शुभेच्छा देऊयात। आज आहे एका बाईचा वाढदिवस, बघूया तिला वाढदिवसाच्या दिवशी कुठलं गिफ्ट मिळत आहे। थँक्यू। माझ्या टॉमी वरनं तुम्ही ओळखलं असेल ना, माझा हा वाढदिवस आहे। माझ्या ना बाबाने ऑस्ट्रेलियावरनं गिफ्ट सुद्धा पाठवलंय, पण ना हे आल्याशिवाय मी उघडू शकत नाही ना। आता हे कधी येणार? अगं बाई आले। बहारो फुले बरसाओ, तेरा महबूब आया है, तेरा महबूब आया है। अय्या लक्षात आहे, मी कसा विसरेन काय आज काय माझ्यासाठी केक आणलाय आज एवढाच तुकडा, बाकीचा कुठे आहे? ऑफिस मध्ये खाल्ला सगळ्यांनी। अहो पण कापल्याशिवाय कसा खाल्ला? आता कापल्याशिवाय खाता नाही आला, ती काय कोंबडी आहे का? ऑफिस मध्ये का कापला? अगं ते काय शिकेल बाईंचा बर्थडे होता का नाही, तो केक कापला होता, तर एवढा तुकडा तुझ्यासाठी घेऊन आलो। तुमची ही नाटकं म्हणजे तुम्ही माझा वाढदिवस विसरलाय? नाही नक्कीच विसरलाय। माझ्या वडिलांनी एवढं ऑस्ट्रेलियावरनं गिफ्ट पाठवलं, पण तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं गिफ्ट नाही आणलं। जाऊ दे, चला आता बाबांनी काय गिफ्ट आणलं ते बघूया। कुठे? ते काय बाहेर। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सुप्रिया। गेला गेला तो गेला। हो भावलाय तो। हा भावलाय, हाय भावला, तुझ्या बापानं पाठवलं असा भावला। चला या निमित्तानं तुला बापाची आठवण तरी येणार नाही। बापाची काय आठवण येणार नाही? अगं सेम तुझ्या बापासारखं दिसतोय। हल्ला बघ, हा हल्ला नाही हल्ला मारला, हल्ला नाही हल्ला काय नाही, हे तू हल्ला का नाही? नाही बोललो, थोडासा हल्ला नसला तो काय? तुम्ही पण सेलवर आहे तो, रिचार्ज संपला असेल त्याचा। मी काय म्हणते, मी पप्पांना फोन करून सांगते गिफ्ट आले म्हणून, तुम्ही जरा कनेक्शन लूज झाले का बघा। मी का तुम्ही घाबरता? मी कसलं गा, मी घाबरते याला। पप्पा
मारतो मला काय हा मारतोय मला भावला आहे तो तुमचे दोन पाय तुम्ही चालता ना चालता ना मग दोन चालणार उगाच आपल्या का तिथे बसा काय काय करतोय का तो बघा ना किती गोंडस दिसते ते काय करतोय नाही ना खोटा आहे तो बावला आहे तो आले मी एक मिनिट आले खोटा आता हॅलो हा पप्पा काय बंटी थँक्यू हा ना हा बंटी आहे बंटी लंडनला माझे काका राहतात ना त्यांनी पाठवलं अहो हा खोटा नाहीये खरा आम्ही खूप दिवसाने भेटलो गोरिला रे मेरा दिल चुरा केले जा यांना काय झालं अहो काय झालं तुम्हाला काय स्वप्न पडलं स्वप्न मला दिसलं आपल्या घरात ना गोरी लागलाय गोरी हवा गोरीला म्हणू नका गोरीला म्हणू नका बंटी आहे हो तो बंटी आहे बंटी किती प्रेम करतो तुझं खानदान शिवतो तो मला भावड्या आणि हे बघा आता या पुढे त्याच्याशी चांगला आणि प्रेमाने वागायचं तो इथेच राहणार आहे इथे कसा राहतो का म्हणजे का म्हणजे एक तर या घरात तो राहील आता तुम्ही राहाल नाही हे जमणार नाही का माझ्या बापाने दिलेला फ्लॅट चालतो गोरीला चालत मी आले फ्रेश आले मला नाही ह्याला जमते म्हणून आपण इथे झोपलेलो तिच्याशी बोलणारच नाही मी घरात हरवले तर मी राहील बोलती मला घर आहे का माझंच घर आहे घर तू मी नाही बोलणार तुझ्याशी एकटीचंच घर आहे का मला नाही तू किती लाडक ते बघ माझा राग शांत करू नको ते बघ ही ना हिला ना खरंच अरे काय चाललं आरडाओरडा आणि आमचं हे कुठे गेलं खून गेलं बरं जाऊ तू झोप तसं मला झोप आली आता टीव्ही बघायचंय तुझा हा इम्रान हाश्मी येतो हाश्मी
याला बायको वाटलं का काय मी मला आताच बंद करतो तुझ नाव गे तुझ तुझ सगळीकडे तुझ गोरीला रावण दिवसभर मारलाय माझा बुज कसे लावत होते नाही नाही आता मी मी चिपाटचा दरवाजा कोणी बघत त्याच्या भगवान के लिए हे बघ हे उठ 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 हे बघ खेळा पण खेळा आता काय करू शकतो उघडू भगवान की प्रचंड आवडला. आय थिंक वी शुड आपण या एपिसोडची सुरुवात करायला पाहिजे विथ अ फॅन्टॅस्टिक ब्लास्ट. ओव्हरऑल खूप परफेक्ट, संगीताची साथ खूप छान होती, ह्यांनी सगळ्यांनी खूप सुंदर साथ दिली, सेटअप वॉज ब्रिलियंट. ह्या सेटअप मध्ये जर का तो मागचा दरवाजा पुढचा दरवाजा ही चादर हा बेड वगैरे असं सगळं नसतं तर मजा आली नसती. त्याच्यामुळे बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर सेटिंग अँड कॉस्ट्युम्स. या सगळ्यांची एक मिळून जो साथ तुम्हाला मिळाला त्याच्यामुळे ऍक्ट खूप ग्रेट झाला, सुपर्ब, सुपरहिट आणि ब्लास्ट दिलेला आहे. पण माझ्या मते एक तुतारीची सलामी होऊन जाऊ दे, कारण मला त्यामध्ये द्यायची आहे तुम्हाला मिठाई. एकवीस गुण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.